सरकारी हॉस्पिटला वेलो ताण वो डे बाय डे आनिकूय वाडत आसा. आमी प्रायवेट हॉस्पिटलांक म्हणजे चडांत चड बॅड फेसिलिटीज वाडया म्हणून सांगत आसा कंटिन्युअसली. ते वाडयता बट थोड्या जाणांनी आनिकूय वाडोवचे जेणे करून लोकांक प्रायवेट हॉस्पिटलांत वचूंक मेळचें म्हणून आमी डी डी एस एस वाय कार्डाचेर ट्रिटमेंट जी आसा ही आमी कोविडाची ट्रिटमेंट ही आयच्यान म्हणजे जे ॲडमीट आसा किंवा हाज्या फुडली तेंची बिल्स जी आसा ही फक्त ज्या पद्दतीन आमी डी डी एस एस वायचे नॉर्म्स आसा ताजेर दिवपाक सुरवात करतले. त्या खातीर डी डी एस एस वाय कार्ड हे ज्या जी हॉस्पिटलां समजा कोविडा खातीर आयल्या पयलीं डी डी एस एस वायचेर नासली जाल्यार तांच्यानूय बी ऑनबोर्ड करून घेवचे आनी कोविडाच्या ट्रिटमेंटाचे पेमेंट्स हे आमी डी डी एस एस वाय कार्डा वयल्यान पेमेंट करतले. कारण सरकारी यंत्रणे वयलो वाडटो पेशंट्स हे लक्षांत घेवन आमी हो निर्णय घेतला जेणे करून गोंयांतल्या लोकांक जो गरीब सुद्दां जरी आसत जाल्यार ताका हॉस्पिटलांत वचप परवडपाक जाय म्हणून आमी डी डी एस एस वायच्या थ्रू ताका ट्रिटमेंट दिवपाची ठरयल्या. ताजे एक लिमीट प्रॉपर गायडलायन जी आसा म्हणजे तेजे जशे बॅड चार्जीस आनी ट्रिटमेंट चार्जीस तेंचे ठरलेले आसता इन जनरल कॅटेगरी वायज ते प्रायवे म्हणजे ते नोटिफिकेशन आसा नोटिफिकेशन इश्यू जाला त्याच्या प्रमाणे ते चार्जीस ह्या मेळटले. म्हणजे ताका पर डे रावलो जाल्यार एक सर्टन बॅड चार्जीस आसा जनरल वॉर्डांतले आनी फॉर द ट्रिटमेंट म्हणजे ताजी जी कितें मेडिसिन्सचे ट्रिटमेंट डॅट मच मेळटलें. म्हणजे ऑलमोस्ट एखाद्या प्रायवेट हॉस्पिटलांतले जर बील आसत जाल्यार ते 70% to 80% हे डी डी एस एस वांतल्यान कवर जाता. हार्डली थोडे पयशे तांकां पर्सनलायज पेमेंट करचे पडटले बट 70% to 80% आय थिंक हे पेमेंट हो डी डी एस एस वांतल्यान जातलो हाची खात्री आसा.